आणि या बातमीनंतर पुढची बातमी आहे. मुंबईतली महत्त्वाची वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये नवीन होणाऱ्या नगरांना आता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार नगर असं नाव दिलं जाणार आहे. या नामकरणाच्या विरोधात DYFI या संघटनेनं आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलकांना पोलिसांनी त्यानंतर ताब्यातही घेतलं होतं. त्यामुळे बीडीडी चाळींच्या नामकरणाचा मुद्दा त्यामुळे गाजला आणि याला विरोधही होताना दिसला. बीडीसाचा प्रकल्प हा अजूनही मार्गी लागलेला नाही. लोकांचे अजून ॲग्रीमेंट नाहीत, लॉटरी नाही, अजून अनुत्तरित प्रश्न आहेत. जर बाळ जन्माला आलं नाही तर आपण पोटामध्ये आईच्या बाळ असल्यानंतर नाव देतो का? बीडीसाचा प्रश्न अजून मार्गीच लागलेला नाही आहे. अजूनही ते लोक स्थलांतर झालेले नाही आहेत, त्यांना अजून स्टँडिस्कॅमध्ये पाठवलं नाही आहे. तर नामकरण करण्याचा खटाटोप हा सरकारचा का?